पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। महारुद्र महाराज की जय। श्री संत मोतीराम महाराज की जय। योगीराज निवृत्तिनाथ महाराज की जय। पार्वती पते शिव हर हर महादेव। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमो नमः। श्री पांडुरंगाय नमः। श्री योगी निवृत्तिनाथाय नमः। पालकी गावा भवती फेरा बलांचा नसे थारा। सुमन वाहोनी आचर करा केला योगी वर नमस्कार। श्री संताची माथा चरणावरी साष्टांग ही कही धन्यवाद। मारुतींच्या चरणावर उठंगण। आपल्या गावचं भूषण भक्तीचा जिवाळा अंतकरणामध्ये असे असणारे काशीनाथ महाराज, काशीनाथ महाराजांच्या चरणावर उठंगण। आलेल्या सर्व श्रोती माईबापांचे चरण नमस्कार। कथेला सुरुवात अतिशय गोड अशी कथा आहे। श्री संत निवृत्ती महाराजांची ही गोड कथा जीवनचरित्र या मंदिरामध्ये आपण आला असताना ही ऐकायचं असताना एक भावना निश्चित आपल्या मनामध्ये असेल की देवा माझा उद्धार व्हावा, माझं कल्याण व्हावं। ह्याच भावनेनं आपण या मंदिरामध्ये जमलात त्याला कारण आहे। आमचे सकाराम पाटील महाराज म्हणले मुडेकर मौली एकादशी घालून दिली आहे, त्यानिमित्तानं ठरलं होतं आमचं कीर्तनाचं। आणि थोडंसे काही टाळकर यांची वाजवण्याची अडचण असल्यामुळे म्हणले आपण एक आद्यास घेऊ महाराजांचा। बरं आहे म्हणलं, कोणती काय शिवाय ना मारुतीरांच्या दरबारामध्ये घटकाभर बसण्याचा योग आपल्याला येते, चांगली बाब आहे। म्हणून हा योग आज आलेला आहे। म्हणून सर्वांना विनंती, आपण थोडंसं एक अर्धा तास ध्यान द्यायचं आहे। ऐका, महाराजांचं देह अवसान झालेलं आहे। सुंदर अशी कथा तुम्ही ऐकली, पर्यागबाईची सावरगाऊंची कथा आहे। पर्यागबाई पंडला आलेले आहेत, पण तो काळ 70 वर्षाखालचा काळ आहे बाबा। आजकालचा काळ नाही, आजकालचा काळ अंतरबाई अंतरबाईला जागा देतात लोक, पुढे तिला यायला एक चान्स लागेल। पण त्या काळात बाईला तेवढी वाव नव्हती पुढे यायला। कोणत्या गर्दीमध्ये या बाईला पुढे जाऊ देणार आहे, महाराजांचं दर्शन कोणी घेऊ देणार आहे त्या पर्यागबाईला। पण भाव मात्र होता। आपल्या हातामध्ये काही मंजूळ आणल्या होत्या, फुलं आणले होते। दुरूनच असणाऱ्या महाराजांच्या पालखीवर म्हणा त्या जे प्रेत यात्रा किंवा होती ना ती दिंडी गाडी दुरूनच अशा प्रकारची फेकलेला आहे। नमस्कार असताना महाराजाला केला, महाराज जिवाळा लागतो परमार्थामध्ये। महाराजाला काही मला वाटते मुलबाळ लेकरबाळ काही नव्हते, पण पर्यागबाई मात्र महाराजांची लेख होती। या अध्यामध्ये आपण हे चरित्रात असं वाटतं, अरे महाराजाला सगळेच लेकरबाळ असतील हो, पण त्यातल्या त्यात एवढं महाराजांसाठी जिवाळा लावणारी आणि अंतकरणामध्ये प्रेम एवढं दुःख करणारी बाई म्हणजे पर्यागबाई होती। तिला वाटू लागलं होतं माझी वडिलांची गेली, माझा आधार गेला, माझा बाप गेला असं वाटत होतं। डोळ्यातून आसरू गळत होते आणि दृढच असणाऱ्या महाराजांचं दर्शन घेतलं काय झालं बाबा। विधी पूर्वकांत्य संस्कार करोनी, प्रयाग बाई आली रात्री परतोनी। नसरत सावर गावा लागोनी, रात्रभर नयनी नसे निद्रा। ऐका माय बाप, महाराजांची असणारी ती अंत्ययात्रा संपलेली आहे। फिरविला घट फोडीला चरणी, महावाक्य ध्वनी बोंब झाली। सगळं असणारी महाराजांची जी उत्तर क्रिया म्हणजे अंत्यसंस्कार सगळे झालेले। थोडा काळ असणार तिथं पर्यागबाईनं घातला, सासूरवाशीन होती बिचारी असणार। घरी कोणी नव्हतं, एक सासरा एक मालक। लगेच असणार घराला परत आली पर्यागमाय सावरगावला। मग काय झालं बाबा। जागृती स्वप्न सुसुप्ती श्रुया पूर्ण या चार अवस्थेवरी, ज्याचे आसन सोनी निर्सोनी स्वयं पूर्ण समाधीस्त। काय त्याला महाराजांचं वर्णन करायला आपल्याला जमणार नाही दादा। हे योग्य होते असणार चारी अवस्थेच्या पुढे अशा प्रकारचं जी उन्मनी अवस्थेला वलांडलेली ही माणसं होती। भगवंत असणारा भगवान शंकराचा हा अवतार आहे सज्जनो। ज्यांनी ज्यांनी या बुवाकडे लक्ष लावलं असेल दादा,
आज ही तो बाबा त्यांच्याकडे लक्ष ठेवतोय, सांभाळतोय, त्याचा रिझल्ट आज ही आहे आपल्याला. आपण जर खरे अंतकरणाने प्रेम जर दिलं ना निवर्ती महाराजाकडे, आजही महाराजांची कृपा आपल्यावर होते, आपल्याला त्याचे अनुभव येतात. पण त्या रीतीनं आपल्याला वागावं लागेल, राहावं लागेल, थांबावं लागेल. ऐका, आमच्या पर्यागबाईच्या जीवनामध्ये महाराजांना काय काय घडवलंय हे आपल्याला ऐकायचं आहे. सूत्रधारी तोची गोपाळ ना कळती ज्याचे विचित्र खेळ, करता हरता पाळीता सकळ, गुरुविन तुझ्या देव नसे. भगवान परमात्म्याच्या पुढे असणारा आपण आहे असं म्हणतात. आपल्याकडे एक श्लोक म्हणताना लोक म्हणतात, देव थोर म्हणावा का गुरु थोर म्हणावा, नाही का? आपण म्हणतोय गुरु थोर अशा प्रकारचा नाही का, कारण अखंड असणार ज्याचं गुरु समर्थ असेल, तो आपला पाठीराखा असेल, तर कितीही संकट अशा प्रकारची आपल्या पुढे उभं टाकली तर ती संकट आपल्याला काही करू शकत नाही. भगवान परमात्म्याचा अवतार असणार एका ठिकाणी अभंगात तुकोबाराय सुद्धा म्हणाले, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता कृष्ण माझा, कृष्ण माझे गुरु, कृष्ण माझे तारू, उत्तरी पैल पारू भवनदीचा. म्हणून सद्गुरु अशा प्रकारचे असणारे जर आपल्या पाठीशी असतील तर सद्गुरु सारिका असता पाठी राखा, इतराचा लेखा कोण करी, अशा नेहाडा आमचे महाराज असणारे सगळ्यांचे तारू होते, गुरु होते, त्यापैकी पर्यागबाई असणारी महाराजांची शिष्य होती. गुरु आसो एका वर्षानंतर प्रयागबाई ओसरीवर झोपली रात्री बाजेवर, योगीवर आले स्वप्नात. महाराजाला जाऊन एक वर्षाचा काळ झालाय, एके दिवशी पर्यागमाई आपल्या वसरीवर झोपली या बाजूवर असणारी. आता काय काळ रात्रीचा असेल किंवा दिवस असेल ऐका मंडळी, महाराजाला जाऊन एक वर्ष झाले आणि एक वर्षानंतर महाराजांनी पर्यागबाईला स्वप्नामध्ये अशा प्रकारचा दृष्टांत दिलाय. चांगल्याचं स्वप्न, चांगली येणारी माणसं, ते स्वप्न खरं होत असते, ऐका काय होतंय ते. दिवसा दुपारच्या सुमारासी काही मनुष्य सोबतीसी, बर घेऊन आले वाड्यासी एक टोपले ही आंब्याचे. दुपारचा टाइम आहे म्हणे झोपेमध्ये स्वप्न पडाले पर्याग बैला, चार दोन माणसं सोबत आहेत महाराजांच्या. महाराजांनी एक आंब्याचं टोपलं अशा प्रकारचं, पाच पंचवीस आंबे आहेत त्या टोपल्यामध्ये, आंब्याचं टोपलं घेऊन महाराज व श्रीवर चार माणसं घेऊन आले. ते झोपेमध्ये दिसायले सारे, झोपेमध्ये स्वप्न पडायले पर्याग बैला असं हे. आणि काय केलं बाबा, टोपले ओट्यावर आले महाराज ओसरीवर, अंग घामान भिजल सार लावीती सत्वार पुसण्यासी. ऐका थोडीशी भावना बघा जीवनात मी त्या बाईच्या, ऐका थोडस. टाइम दुपारचा आहे, ऊन असणार मी म्हणत असेल, अशा वेळेला एक आंब्याचं टोपलं घेऊन महाराज वसरीवर आले, टोपलं वसरीवर ठेवले आणि उन्हातून आल्यामुळं टोपलं आंब्याचं घेऊन आल्यामुळं महाराजाला फार मोठा घाम आला. हे स्वप्नामध्ये दिसायले बरं का पर्याग पहिले सारे असं. आणि घाम अंगाला आल्यामुळं महाराजांच्या महाराज स्वप्नामध्ये पर्याग बाईला म्हणायला लागले, पर्याग महाराज आता मला घाम जास्ती चालाय, बघ किती लोंडा चालाय माझ्या अंगानं, मग माझा तू घाम अशा प्रकारचा पुस बर लवकर उठ असं पर्याग बाईला स्वप्न पडायले बोला. उसा घाम लुगड्याच्या पदरान करी ती झाली बाई अनमान, पती सिपाही मागे परतो नेत्रा माने दिली आज्ञा. कोमाल महाराज या ठिकाणी स्वप्न दे बरं काही सर, समजत ना तुम्हाला हे सार बोललेलं, कळायले ना सगळ्या लोकांना हे स्वप्नामध्ये आहे. महाराज म्हणले पर्याग तुझ्या लुगड्याच्या पदरण असणार माझा घाम पोचलंय, घाम आलाय मला. आता काय बघा किती आज्ञा असेल त्या बाईची, मालकानं म्हटल्याशिवाय पूस. महाराज जरी असले तरी महाराजानं मालकानं पूस म्हणल्याशिवाय घाम पोसायचा नाही. हे स्वप्न चालल्या
लगेच पर्यावरण असं महाग फिरून बघलं तर मालकानं मानेने डोळ्याने त्या ठिकाणी आज्ञा दिली, अगं पोसना मग महाराज म्हणताय तुला घाम पोस म्हणून. ही जागृतीत नाही बाबा, हे स्वप्नात सारं घडायला लागली असं. माग बघल्या बघल्या भुवानी असणार हे सांगितलंय त्याच्या मालकानं व्यंकटराव पाटलानं, पूस पूस घाम पूस पूस. तसा घाम पुसीला बाईनी, पदर चिंब झाला भिजोनी, तसे सांगितले महाराजांनी, वाटले तर नसता ठेवा. आता बघा ना त्या ठिकाणी सज्जनो, महाराजांचा घाम पुसला असणार पर्याग बाईन, आणि घाम पुसल्यावर महाराज पर्याग बाईला काय म्हणायले बाबा, ठेविले माझ्या खुशीवर मला पडला विचार, न पिळलेलच बर घेतला पदर डोक्यावर. महाराज ही परमार्थातली हातवटी आहे किंवा उंची अशा प्रकारची. महाराज म्हणले पर्यागाचा पदर पिळून घामानं भिजलेला. ऐकलं पर्याग बाणे स्वप्नात चालले सर असणार, नाही पिळला पदर, तसाच पदर घेतला आपल्या डोक्यावर घेतला महाराज, काय आज्ञाधारक आहे ते विचारे स्वप्नामध्ये सगळं. देव येतो आपल्या स्वप्नात, आपल्याला असे कधी स्वप्न नाही पडत कारण आपण देवाकडे कधी लक्षच लावत नाही ना, त्याला प्रमाण आहे. जागृती घाई जे ते स्वप्नी येई जे म्हटलं, आपण दिवसभर ते जागृतीत असताना ध्यान करतो ते स्वप्न संध्याकाळी आपल्याला येत असतं. आमची पर्यागमाई अखंड महाराजांचं ध्यान करत होती, दुसरं कामच नाही, तिला आपला धंदा करत असताना अखंड महाराजाकडे लक्ष असायचं. माझे महाराज आज कुठे असतील, कुण्या गावात असतील, आज काय खात असतील, आज काय राहत असतील, काय सगळं 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 तिकडं ध्यान होतं. आणि म्हणून स्वप्नामध्ये आले तसाच पदर असणार डोटक्यावर घेतलाय. टोपल्या तिलांबा घेवोनी माझ्या हातावर देवोनी, सांगितले बजावनी कुणालाही देऊ नका. काय भावना असेल सज्जनो, काय पुण्य केलं असेल या माऊली नसणार. बरेच लोक आता ते कृष्ण महाराज ते म्हणत होते अर्जुन महाराज, आम्ही पेंड्याचे पुण्यवान असं तसं काय कधीतरी येते स्वप्नात तो देव आपल्या, कसले आम्ही पुण्यवान सांगा ना, काय पुण्य केले या महिना. स्वप्नामध्ये असणार महाराजाने एक आंबा घेतलाय त्या टोपल्यातला, दिला असणार आमच्या पर्याग बैला, सांगितलं माय हा आंबा कुणाला देऊ नको, हे फळ कुणाला देऊ नको, तूच खावा. सांगून टाकलं कुणाला देऊ नको तूच खा महाराज. काय कधी आपण लक्ष देत नाही, पोत्या वाचायलोय सांगायलोय ऐकायलोय. या साधूची किती मोठी उंची आहे, गेल्यानंतर एक वर्षाच्या नंतरचा हा कार्यक्रम आहे महाराज, गेल्यावर सुद्धा हे साक्षात्कार आहे. काय झालंय बोला. तुम्हीच खावे आंब्यासी, नका टाकू टरपलासी, हो तो छान मुलगा तुमासी, बोलत ओसरी उतरले. बोलत ओसरी उतरले, आंबा घेतला पराबाईच्या हातामध्ये लई, सांगितलं पर्याग बाईला मा बाबा अगं तूच खा हे आंबा, नको कुणाला याचं सालपण सुद्धा देऊ नको कुणाला असणार, तूच खाऊन टाक, काय होणार महाराज याच्यामुळं, अगं लई सुंदर अशा प्रकारचा मुलगा तुला होणार आहे. एवढं सांगितलं पर्याग माईला, आणि हळूहळू आमच्या देवानी त्या वाड्याच्या त्या पायऱ्या म्हणा त्या वसरीच्या पायऱ्या उतरत निघून गेले बाबा. जाता जाता माणसा हाती, बाईसी वाऱ्या करण्या सांगती, गाडी घोड्यानी नका म्हणती, सांगती पायानीच करायला. खूप आपल्या हिताची जपणुका साधू करत असतो पण आपण तिकडे ध्यान देत नाही, त्याचं ऐकत नाही. महाराज असणार जाता जाता पर्याग बाईला म्हणायले, पर्याग तुझं कल्याण होणार आहे, मग तू पेंड्याच्या वाऱ्या कर असणार आहे, येत जा महिन्याला दर्शनाला येत जा माझ्याकडे. आणि दर्शनाला येत असताना गाडी घोडी नको, पायान अशा प्रकारची येत जा पाया पडेल. आता आपणही जातो देवाला आणि गाडी घोडीने सर चालले नाही का, काही लोक जातात आळंदी पंढरपूरला येतात बिचारे चालत, काही इकूनही जातात पंढरपूरला चालत नाही का देवाकडे. पायाने देवानी पाय दिले कशासाठी, दिले हात काय दिले, इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, जेने तू जोडशी नारायण, नासे जीवपण भवरोग असणार आपला जीवपणा ह्या भवरोगातून दूर व्हावं या भावनेनं सगळी इंद्रिय भगवान परमात्म्याने आपल्याला भाल केलेत. पायाचा वापर भगवंताच्या दर्शनासाठी चलत जाण्यासाठी दिलेले हे पाय, सांगितलं महाराजानं बाईला चलत वारी करा बोला. जाता जाता माणसा हाती,
बाई सी वार्या करण्या सांगती गाडी घोड्या नीला कमलती वारी नकाडे बाजाने नसता घरीच रहा बसोनी बाईने घेतले ऐकोनी गेले निघोनी महाराज महाराजांना सांगितलं वारी करायची तर पायाने नसता महाराज म्हणले घरी बसून राह तसं जाऊ नका मग गाडी घोडीने नका जायचं असतं मग पायाने जायचं एवढं महाराजाने सांगितलं लोकांच्या हाती आणि महाराज निघून गेले बाईसी जागाला स्वप्नाचा आनंद झाला स्वप्नी दर्शन लाभ झाला पुन्हा मिळाला आशीर्वाद असुद्या महाराज निघून गेले आणि पर्याग माईला चेवाला म्हणजे जागाला भक्तीच काय स्वप्न पडले सगळं दिसायलं स्वप्नामध्ये महाराज आलेले भेटलेले आशीर्वाद दिलेला आहे सगळं बोललेलं तसं दिसायले बाई बनायले खरंच असेल का स्वप्न खरंच असतं स्वप्न चांगल्या माणसाचं स्वप्न खरं असतं जे नीतीनं धर्मानं संस्कृतीला अनुसरून मनुष्य तत्वाला जाणून जी लोक पावलं टाकतात ना त्यांचं स्वप्न खरं असतं आणि ते स्वप्न खरे होत असतं दादा आणि त्याच्या स्वप्नामध्ये खरंच येत असतं आमचं आम्ही खोटे आमचं स्वप्नही खोटं असतं ज्या ठिकाणी पण खरी माणसं त्याला खरं स्वप्न पडतं जर तुम्हाला स्वप्नच खरं नाही वाटलं तर राजा हरिश्चंद्राचं जीवन डोळ्यासमोर आलं आपल्या विश्वामित्र स्वप्नामध्ये चाले ना स्वप्नामध्ये दान दिलं ना राजा हरिश्चंद्राने आणि मग ते जागृतीत खरं केलं की नाही दादा स्वप्न खरं होतं ते असणार असं जण पर्याग बाई उठली स्वप्नामध्ये मला आशीर्वाद दिलाय खरं आहे ना बाई दर महिन्या महिन्याला जाई पेंडुसी एकादशीला वारीचा नेम चालू केला नाही कळू दिला पतीसी काय युक्ती आहे त्या बाईची आहे का माय बाप महाराजांनी मला सांगितलंय दर एकादशीला पेंडला पायाने येत जा महाराज खूप नवल वाटतं हृदय भरून येते या बाईंच्या मध्ये विचित्र काळ होता मालकांचा धाक होता महाराजांची वारीची बऱ्याच काही वाऱ्या झाल्या तेवढ्या वाऱ्या केल्या पण मालकाला पत्ता लागू दिला नाही कशी गेली असं कवा गेली असं घरचं काम कवा करायचं तिथं जायचं कवा परत यायचं कवा पुन्हा मालकाला पत्ता नाही काय भावना काय तिची तयारी असेल सांगा की जीवनाची महाराज बऱ्याच वाऱ्या झाल्या नाही व्यंकटराव पाटलाला कळालं वाऱ्या तर चालू आहे शिवेकडील मनोर शेतासी जात असे महिन्या महिन्याशी वर्षात मुलगाला जन्मासी सकलासी आनंद मुद्दाम एकादशीच्या दिवशी व्यंकटराव पाटलाला म्हणायचं मी तिकडच्या सावरगा त्या पेंडकडे टोकड्याकडे त्यांचं शेत आहे तिकडे पलीकडे मी इकडच्या शेताकडे जायचं म्हणायचं आज काहीतरी वेगळंच काम काढायचं शेतात आहे म्हणायचं काम व्यंकटराव पाटलांना म्हणायचं जायचं शेताला म्हणून तिकडं तिथून 1 किलोमीटर 2 किलोमीटर पेंड काढली लांब नाही कसं झपाट्यानं जायचं महाराज घाई गडबडीनं जायचं पेंडला लगेच परत यायचं शेतामध्ये दिवसभर काहीतरी शेतातलं काम करायचं आल्यानंतर विचारायचं शेताकडे गेली होती काय केलं फलाने केलं विस्ताने केलं काम सांगायचं नाही असे बऱ्याच दिवसाचा काळ गेला आणि काय झालंय ऐका जरा नाव भट्टा पासी पाहिले जन्म नाव आंबादास निघाले आंब्याच्या प्रसादे लाभले बळावले भाव गुरु पायी अंबादीला होता बऱ्याच महिला दिवस गेले होते मंडळी 9 महिने 9 दिवस पूर्ण झाले आणि एका सुंदर बाळाला जन्म आमच्या पर्याग महिने दिला नाव बघितलं ब्राह्मणाजवळ नाव निघालं त्याचं जन्म नाव अंबादास अशा प्रकारचं निघालं आनंद वाटला महाराजांनी मला आंबा दिला होता की आंब्याचाच हा प्रसाद आहे म्हणून त्याचं नाव सुद्धा अंबादास अशा प्रकारचं ठेवलंय काय झाले अंबादास जन्मल्यावरी थोडे दिवसच चालू वारी रागे भरू लागले कारभारी बाईच जाते थुतरवरी करून आता म्हणून बघा भाकर मिळती का तो काय होता महाराज मुलगा झाला सुंदर असा मुलगा आहे मला वाटतं पोरग झाल्यावर मी धापाच वाऱ्या झाल्या बाबा पेंडीच्या आणि एके दिवशी सकाळी सकाळी निघाली आणि व्यंकटराव पाटील म्हणायला लागले उग उठली की निघाली म्हणले पायानच चालली म्हणले तिथं
पेंड्याला खोत्तर वारी करून शिनी गाडी आहे सगळा आहे ना आपल्याकडे गाडी लावून जायचं कशांत जायचं असं व्यंकटराव पाटील म्हणायला लागले. माणसं इच्छितर होती त्या काळात तेवढी भावना नव्हती सज्जन हो थोडीशी वाकड्या शब्दामध्ये पर्यागबाईला बोलायला लागले. आता मालक वाकड बोलू लागल्यावर काय झाले वारी बंद करणं पडली बाळाशी रुई झुई लागली लगेच प्रकृती खालावली बाई झाली बेई लाजी म्हणजे पुस्तक नाही उसर उठले की 15 दिवसाला पेंड्याला तोंड वारी करून नाही का धाक होता तुम्हाला माहित आहे त्या बाईला मालकाचा समाज नाईला झाला तिचा बुवा आता उगे एका दिवशी लई रागात येतील मारतील हाणतील वारीच बंद केली नाईला जाण महाराज म्हणले होते वारी बंद करू नको वारी बंद झाली त्याचा परिणाम ऐका होती असणारा सोपली झाली नाही का रुईसी म्हणजे लेकरू तिच्या अंगावर झुरळ्या पडल्या त्याला संडास लागली लेकरू असणार बिमार पडलं हिचा नाईलाज होता काही सुधारणा केलं काय करावं लागल होती तोंडीला बहीण ती पडली दुखण्यानं बाई बाळाशी घेवो न गेली भेटा या बहिणीशी अर्यागबाईची बहिणी ती चोंडी आहे ना ही चोंडीवादी होती म्हणे बहीण म्हातारी झालेली ती बिमार पडलेली म्हातारी बहीण आपल्याकडे म्हणतायत काय करावं माय आम्हाला का माय बहीण आहे का कुठं जायला म्हणतात आणखीन लोक म्हणतात आम्हाला का माय बहीण आहे का हळी आकडी द्यायला म्हणतात ज्या ठिकाणी आमची समजूत काढायला आपल्या व्यवहारामध्ये म्हण आहे बहीण बिमार पडली चुकून कल्पना आली फोन आला काही कैफत आली पर्यागबाईला तुमची बहीण लई जड आहे ऐकलं ते लेकरू दुखण्याचं तसंच घेतलं आणि चोंडीला ती असणार पर्यागबाई आली काय झाले ऐका पहा दैव गती गहन अम्मादास मरून आई गेली होर पडून महान दुःख वनव्यात पोरगा आधीच बिमार होत काय राहिलं नव्हतं त्या पोरामध्ये अम्मादास म्हणणाऱ्यामध्ये काटकावणी हातपाय झाले होते जास्त बिमारी झाली पुन्हा ही चोंडीला बहिणीला बघायला गेली ते लेकरं घेऊन ती लेकरू घेऊन सी तिथं जास्त झालं पोराला काय एक 2 दिवस 4 2 दिवस राहिली की लेकरू गेलं बाबा मेल पोरग आता काय करावं लेकरू गेल्यावर त्या माईला आणि त्या बापाला काय दुःख होतं इथं सांगता येईना आपल्याला वेळही नाही पोती किती होज आपल्या दावाजीपर्यंत घ्यायची धा वाढली की सांगा नाही का नाही खूप आध्या मोठा आहे वेळ होती आणि मला गरबडणं सांगता येत नाही व्याली ते वेदना जाणे वांजेशी डोळे कैसे होते महाराज जी माई लेकराला जन्म देते ना तिला कळतं लेकरांचं काय दुःख असतं ते लेकरू गेल्यावर त्या माईला काय वेदना होत्यात जन्म दिलेल्या माईला कळतं सांगतो तुम्हाला गोष्ट कशी असते एका माणसाला 2 बायका होत्या दादा कळतं तुमच्याबद्दल म्हणजे लेकराबद्दल किती कळकळ असते माईला ते 2 बायका होत्या एकच मूल झालं होतं त्याला मला गेला लेखून गाव देवाघरी नाही का 2 बायका नाही जमलं वाटण्या झाल्या त्या 2 बायकांच्या सगळा पसारा वाटून घेतला दादा वाटायचं राहिले एकच लेखू ती बाई म्हणायला लागली मला लेखू ती बाई म्हणायला लागली मला लेखू कारण एका मालकांचं असल्यामुळे दोघीचा हक होता त्याच्यावर वांदे लागलं आणि ते वांदे एका राजाकडे गेलं ती म्हणती माझं पोर ती म्हणती माझं पोर राजाने प्रधानाला सांगितलं काय म्हणताय त्या बाई ऐका त्यांचं ऐकलं प्रधानाला ती म्हणायला लागली प्रधानजी पोरग माझा आहे ती म्हणायला लागली माझा आहे एक पोरग दोघीचं कसं होईल कुणाच एकच असेल ना पण मालक एक असल्यामुळे दोघीचा हक होता दोघी म्हणायला लागली आमचा आहे प्रधान ऐकलं भांडण करू नका तुम्हाला दोघीलाही देतो पोरग जरा थांबा एका माणसाला सांगितलं हा तिथलं खडग कापू द्या लेखाला इथून असं बरोबर नीट तिला अर्ध देतो हिला अर्ध देतो म्हणले ऐका ती जन्म दिलेली माय म्हणली सरकार त्याला कापू नका सगळंच तिला देऊन टाका म्हणली तिच्या घरी जरी राहिलं तर मी नुसतं दुरून माझ्या लेकराला बघा त्याला कापू नका ही जी होती ना बिगर जन्म दिली ती सरळ म्हणली द्या अर्ध कापून मला म्हणून महाराज म्हणले वेली ती वेदना जाणे वांजीशी ढोळे कशी होती म्हणून माईला किती दुःख असतं लेकरांच्या मध्ये किती प्रेम असतं सज्जन लेकरू वेलं की होरपळ एखाद्या पालीचं शेपूट थोटावं किंवा एखादा साप अग्निमध्ये गठावा एवढं दुःख अशा प्रकारचं पर्याग माईला बाळ मेल्याचे कळविले कुणी पाहण्या नाही आले जखमेवर मीट पडले दुःख झाले अपरंपार सावरगावला चढालं पोरग मेलं
तुमचं व्यंकटराव पडला सांगितलं कुणा ठिकाणं पाटलाय सांगितलं कुणातरी. यानं म्हणलं होतं घरी व्यंकटराव पाटलानं तुला जाणूक तिला जाऊ नको म्हणून आधीच तगादा दिला होता घरी जाऊ नको म्हणून. न ऐकताना बहीण दुखण्यानं पडली म्हणून गेली तिकडे. लेकरून मेलं कळवलं पण इकडची कोणीच माणसं तिकडे आली नाही. अतिशय दुःख झालं पर्याग बाईला. आता माझं कसं होणार? आता मला घरला येऊ देतील का नाही? आता मला घरी काय म्हणतील? आता मला नांदवाल का नाही? आता माझं काय होणार? माझ्या जीवनाचं काय होणार? ज्या अर्थी एवढं लेकरू गेलं तरी बाप आला नाही, कोणी सासरा नाही, कोणतं घरचं गणगोत आलं नाही, आता माझं कसं होणार? असं फार मोठं दुःख असणार पर्याग बाईला झाले. चोंडीची बहीण ही मेली बाई निराधार झाली, जिथे पणी चारधी मेली सीमानुरली जगण्याची. जिथे पणी चारधी मेली सीमा नाही उरली आता जगण्याची, पोरग गेलन बहीणही मेली चोंडीची असणार. आता या आकाशाच्या मंडपाखाली तिला हाळी आकळी द्यायला कोणी राहिलं नाही. तिला वर आवाज आणि खाली पृथ्वी एवढंच राहिलं सज्जन. कोण मनाई सुद्धा राहिलं नाही पर्याग रडूनक म्हणायला, कोणही म्हणायच्या ठिकाणी. फार मोठं दुःख आहे. आता दुःख एवढ्या दुःखातून तिला कोण सावरणार? पण तुम्हाला माहित आहे ज्याची आपण पोथी ऐकायलोय तो मात्र तिच्या पाठीशी होता झाला. त्याची मात्र सेवा इमानितबारी ह्या माऊलीनं केली होती. सज्जनो सगळेच पाठ मोरे हो द्या, पण एक देव मात्र आपल्या समोर असावं. काही नाही होत आपल्याला. आमच्या पर्यागबाईला बाकीच्या लोकांनी निदाड होतं, टाकलं होतं महाराज बाजूला, ढकललं होतं, पण या महाराजांनी मात्र तिला समोर घेतलं होतं. बघूही असणार तिच्या जीवनामध्ये काय होणार आहे. गुळकुंड बाईचे माहेर नसे भावाचा धार, सासरे गेले स्वर्गावर पती तर एक मोडी हे काढी. काय करावं सांगा की अशा माणसाला संकट येतात दादा. जे खरी माणसं असतात, जे परमार्थ खरा करत असतात, अशा लोकांकडे कधी भगवान परमात्मा त्याची परीक्षा घेत असतो काय? की त्या बाईचं माहेर असणार इथं गुळकुंड जवळ, इथं आहे गुळकुंड तुम्हाला माहित आहे. काही नाही तिकडचा माहेर तरी फारसा आधार नव्हता तिला, कोण तिला विचारत नव्हतं दादा. माहेरचे सुद्धा आणि हे सासरा, हे पती, हे विचित्र लोक शिकले. काय करणार त्या ठिकाणी? खूप भयानक असणार संकट आहे पर्यागमाईच्या मोरी. पण एवढे मोठ्या संकटातून भगवान परमात्मा कशी तिची वाटचाल करतोय ऐका. पतीचा विचार असे बरोबर करावी वारी गाडी घोड्यावर, होते संकट गुप्त माझ्यावर ते उघडता येईना मला. याला म्हणायचं पती पत्नीचं नाथ. आज काय गोंधळ चाललाय सरा. महाराजानं म्हटलं होतं पर्यागबाईला पायानंच वारी करायची आहे गाडी घोडीनं नाही. मालकाचं म्हणणं होतं आपण गाडी घोडीनं जाऊ पिंडला, पायानं नको. पण मला महाराजांना असं सांगितले म्हणायला लाज वाटत होती मालकाला, कारण मालक हे मानणार नव्हता. कुठेही तुझा महाराज आता तुला सांगायला? महाराजाला जाऊन वर्ष दीड वर्ष झाले, कोण खरं मानील? आता तर कोण खरं मानतील का? मला महाराज भेटला बोलला म्हणल्यावर कोण खरं मानील? म्हणून हे सांगताल नाही पर्याग बाईला गुपी ठेवण्यात आलं, त्याच्यामुळं हा गोंधळ झाला ज्या ठिकाणी. काय करावं? हे पुढं उलगडता नाही आलं तिला. अतिशय दुःख अशा प्रकारचं आहे. बघूया दुःखाचा निर्वाळा भगवान परमात्मा कसा करणार आहे. तसा पती देव कोपला संबंध वाकडा झाला, पतीचा विचार ठरला तुझ्या पत्नीला करण्याचा. आखरी विकोपाला गेलाय राग व्यंकटराव पाटलाचा. पर्याग बाईचा संबंध ठेवला नाही या मालकानी या पाटलाने. दुसरीच बायको करावा असं त्याच्या मनात शिजायला लागलं. कधी फोन नाही, कधी बोलला नाही, काय नाही. काय विचारी? काय दिवस कळत असेल तिचं? काय दुःख असेल त्या देवालाच माहीत असेल. कोणीच आधार नाही उरला. काय करावं, काय करावं, काय करावं? किती जीवन दुःखी काढू लागली. एवढं चांगलं वागणाऱ्याच्या मागे एवढी संकट असतात. आम्ही काहीच नसतो, इकडचं आमचं नातं काहीच नाही येत असेल. ज्यांनी याच्याशी नातं जोडलं अशा लोकांना एवढा ताप आहे. आम्ही तर एक कोसो दूरचे लांब आहोत, आमचं काय होईल बापा बोला. बाई लागली झुरणे या बाळा खाली नसे कोणी, खंडेना नेत्राचे पाणी रडे पोट भरोणी एकांती. भयानक दुःख आहे. डोळ्याचं पाणीच खंडत नाही आमच्या पर्याग बाईच्या. काय करू मी? देवा काय पाप केलं रे हे? एवढं मोठं दुःख माझ्या नशिबाला आलं, काय केलं मी असं?
का माझ्याकडे जर टाकणार नाही का बघत नाहीत माझ्याकडे कोणी येतं मला कोणीच नाही महाराज कोणीच एकटीच बसायची तास तास असणार पर्याबाई रडायची घळ 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 डोळ्याचं पाणी महाराज पसा पसा गळायचं कोणी नाही तिला समजूत घालाय सुद्धा पर्याग रडू नको माय काय असेल ते होईल धीर धर असू दे काय असं ते बघत राहू असं कोणी सुद्धा म्हणाय तिला नाही असं वाळून गेली बिचारी वाळून रडून 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 झुरणी लागली तिनं देवा तुझे दर्शन झालिया सर्व पापनासे स्वामिया हे असे असोनिया का पुत्र वध करीसी आता कोणाला बोलव मग कोणे म्हणलं जगामध्ये त्याच्याशिवाय महाराजाला बोलायला लागली महाराज नाही आज बोलायला पण ती बोलते महाराजाला का रे देवा का माझ्या राजा काय केलं असं मी तुझं वाठवलं एवढ्या दुःखाच्या खाईत मला लोटलास का लेकरू माझं मारलं रे लेकरू बेलं नसतं हा प्रसंग माझ्यावर आला नसता मालकाने मला घेतलं असतं जवळ मला येऊ दिलं असतं घरी मला एवढा त्रास झाला नसता आता मी कसं करायचं रे आता कोणाकडे जाऊ मी त्या निवर्ती महाराजांच्या नावानं तिनं टाहू फोडायला लागली रडायला लागली महाराज असा प्रसंग जर आला तर देवाला आळवा संतांना आळवा काम होईल आपलं सज्जन महाराजांचं प्रमाण आहे पडता जडभारी दाशी आठवावा हरी माग होणे क्षीण आड घाली सुधारशन पण आमचं तसं नाही आम्ही बेजारीत आलो संकटात आलो कुणाच तरी लोकांचा धावा करतो आपल्यावर वेळ आली ना दादा मारुतीला हाक मारा तुका म्हणे संकटाला शरण जावे कधी वेळच तशी आली आपल्यावर तर याच्याकडे या आणि याला सांगा मी अशा अडचणीत आहे माझी अडचण सोडव म्हणा नक्की सोडवली शिवाय आम्ही बोला गहन कर्म गती विचित्र मज कैसा पुत्र महाराज तो पुण्य पवित्र दर्शन ही मज नवेची महाराज ही पुण्य पवित्र दर्शन ही मज नवेची आता कैसा मज पुत्र असणार आता कसं होणार मला मुठ मालक बोलायलाच तयार नाहीत ना संबंधच नाही महाराजांनी ठेवला काय होणार माझ्या जीवनाचं आता कुणाच्या आधारावर असणार मी राहू आता खूप भयानक संकट आहे त्या पर्याबाईच्या पुढे देव परीक्षा घ्यायला लागलाय तिची घसरते काही बघू तत्वनिष्ठ आहे का बघू महाराज लई लोकांची परीक्षा घेतली त्या बुवांनी सज्जनो आणि जे जे परीक्षेमध्ये उतरले ना दादा ते मात्र मग कायमस्वरूपी पास झाले त्यांचा इतिहास झाला कोसळे दुःखाचा डोंगर प्रयाग बाईच्या उरावर रात्री रडत निजली माझेवर अश्रूंनी पदर भिजला सारा भयानक संतकरणामध्ये दुःख आहे त्या दुःखाला पारावर नाही एके दिवशी असणार बाजेवर झोपली या झोपीत तशा प्रकारचं रडायला लागलेली रडून 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 असणारा पदर भिजलाय त्या पर्यागबाईच किती रडायचं महाराज त्या रडण्यालाही तरी काही सीमा असावी लागेल ना किती रडावं किती रडायचं दादा कोणी म्हणणार सुद्धा नाही रडू नको ग माय रडू नको कोण म्हणाय तिला उघी रडायचं ध्यान आलं की उघीच रडायचं कसं होणार कसं होणार आता माझ्या जीवनाचं कसं होणार काय देवा काय पाप केले रे मी अखंड अखंड रडायची महाराज आले ओसरीसी दोन मनुष्य संगतीसी विचारा तुम्ही बाईसी कारण तोसी मनोनी आई महाराज करतो आपली काळजी आपण त्याची कधी कधी काळजी करावी लागेल कधी कधी त्यालाही आपण बोलावं लागेल आपल्यालाही बोलेल तो रडू लागली खूप दिवस रडली ती ना पण आज रडण्याचा फायदा झाला रडा दादा पण त्याच्यासाठी रडा भांडा दादा त्याच्या संग भांडा काय करायचं असेल त्याच्या सोबत करा एके दिवशी कामाला आले शिवरायांना रण कामाला आलं पर्यागबाईचं दोन माणसं महाराजांनी सोबत घेतले आणि पर्यागबाईच्या घरी वसरीवर आले आणि त्या माणसाला म्हणायला लागले महाराज तुम्ही म्हणा विचारा त्या पर्यागबाईला कशासाठी रडतेस म्हणून विचारा त्या माणसाला महाराज म्हणू लागले झोपू नका झाली कोणती पाचवे वाज कसे त्यांनी विचारले मला मी सांगितले मुलगा गेला दुःखाचा पर्वत कोसळला
अरण्याशिवाय करू काय, अरण्याशिवाय करू काय। त्या माणसाने विचारलं, बाई काय करतेस तू? बऱ्याच बाईने त्या लोकाला सांगितलं, स्वप्न आहे बरं काही, काय करू रे दादा, आता रण्याशी काय करू, गेलं माझं लेकरू गेले, आता लेकरू गेल्यानंतर मी रण्याशी काय करू, आता काय दुसरं काय मला राहिले आता करायचं, माझं पोटचं बाळ गेले, माझा राजा गेलाय, माझं मूल गेले, माझा आधार गेलाय, आता रण्याशिवाय मला पर्यायच उरलाय काय, आता मी रणात आता काय करू बाबा, अशी ती पर्यागबाई स्वप्नामध्ये त्या माणसानं सांगू लागली। पुन्हा विचारायला लावला तुमचं बाळ कसं मेलं, कुणी दिला आणि कुणी नेलं, तसे विचारिले मनुष्याने। महाराजांनी पुन्हा त्या माणसाला सांगितलं, स्वप्नामध्ये चाललंय ह्या, विचारा त्या बाईला तुझं लेकरू कसं मेलं म्हणावं, आणि त्याला दिलं होतं पुन्हा म्हणावं, सांगा तिला विचारा। आता हे माणसं तशीच विचारू लागली त्या बाईला, येऊन पर्याग बाईला स्वप्नामध्ये काय म्हणाय लागले, मी स्पष्ट सांगितलं होतं महाराजांनी दिलं आणि महाराजांनी नेलं तसं सांगितलं तयांनी। असू दे मंडळी, माई बाईनच तर त्या महाराजांनी विचारलं लोकांनी कसं नेलं, कसं नेलं, कुणं दिलं होतं, पर्याग बाईनं सांगितलं मला महाराजांनी दिलं होतं आणि महाराजांनीच देता देवविता नेता देवविता तेथे याची सत्ता काय आहे, निमित्ताचा धनी केला असे प्राणी माझे माझे म्हणून व्यर्थ गेला। काय आपल्या जगामध्ये आपलं सांगा की मुक्त होता परिबळी झाला मत घेऊन या छंद माझे माझे। बाई म्हणली महाराजांना दिलं होतं, महाराजांनाच घेऊन गेलं असं असणार त्या माणसाला बाईनं सांगितलं। महाराज गदगद हसले माणसांना सांगायला विले, लेकरू महाराजांनीच नेले मग लेकरू देतील महाराज। कुणासणार तसं पर्याग बाईचं म्हणणं महाराजांनी ऐकलं, महाराजाला हसू आलं, महाराज पुण्याच्या माणसाला म्हणायला गेले, पुण्याच्या पर्याग बाईला बोला लेकरू महाराजांना नेलं ना, मग पुन्हा महाराज तुला लेकरू देतील असं पर्याग बाईला म्हणा, असं महाराज त्या माणसाला स्वप्नामध्ये जात होता। सांगा रडू नको म्हणून तसे मला दिले सांगून गेले महाराज निघून हसत टाळ्या बळवीत। असं त्या माणसाने पर्याग बाईला सांगितलं, पर्याग बाई रडू नको, तुझं लेकरू महाराजांनी नेले ना, तुला महाराजच आणि पुन्हा लेकरू देतील, रडू नको असं सांगितलं आणि इतक्या मध्ये महाराज टाळ्या वाजवत अशा प्रकारचं निघून गेले असं स्वप्न पर्याग बाईला पडलंय। पाळी चुकोन तीन महिन्याशी पटली खात्री बाईसी होईल मुलगा चमजसी दृढ विश्वास झाला। सज्जनो हा प्रसंग घडला काही दिवसांनी, व्यंकटराव पाटील आणि पर्याग बाईचे संबंध जुळले, भांडण मिटलं त्यांचं, बोलायला लागले विषय असणारे संसारामध्ये प्रपंचामध्ये चांगले वागायला लागले आणि आमच्या पर्याग माईला 2-4 महिन्याचा काळ गेला दादा। आणि मग पर्याग माईला वाटायला लागला आता नक्कीच मला महाराज स्वप्नामध्ये असं असं बोललेत, आता नक्की मला पोरग होणार, विश्वास वाटू लागला पर्याग बाईचा। पण होते काय ऐका, आयसे झाले प्रयाग बाईला पती ही लागले बोलायला, आनंदाचा सूर्य उगवला तिमिर दुःख पळाले। भगवान परमात्म्यानं कृपा केली, संत कृपा झाली, इमारत फळाली, महाराजांची कृपा झाली, दोघा नवरा बायकोचं संसारामध्ये जमायला लागलं, आनंद वाटू लागला पर्याग बाईला। आता मला काही म्हणत नव्हते तिला, कधी शिवी नाही कधी राहिली, आणि कशासाठी तरी उगीच्या उगीच बाईला तरी त्रास द्यायचा असतो, महाराज सांगा की बाईने मालकाला त्रास दे जाऊने आणि मालकाने बाईला विनाकारण कशाला त्रास द्यायचा असतो, द्यायचा नाही महाराज। संसारामध्ये तरच मजा असते सज्जनो, आधीच रडका संसार आहे, कितीही मोठा संसार असू द्या तिथं दुःखच असतं दादा, कारण जसं आहे ते मुळात त्याचा दुःखरूप आहे तो। महाराजांनी वर्णन केले, संसार दुःख मूळ जाहू कडे विंघळ विश्रांती नाही कोठे रात्र दिवस तळमळ। आधी तिथं दुःखाचा डोंगर आहे म्हणून तशा दुःखी संसारामध्ये आपण त्याला पाणी घालत नाही, भांडणं करीत बसायचे नाहीत महाराज, आपण जेवढे जेवढं भांडणं कराल तेवढं तेवढं त्या संसाराला बरं वाटते म्हणे, ती फुलं तू फुल तू मारा संसार।
म्हणून त्याच्या विरोधात नांदायचे आपण कधी भांडणं करे कधीच ते दोघं नवरा बायको भांडून घेत नव्हते. स्वप्न पडले पाचव्या महिन्यात निवृत्ती महाराज आले स्वप्नात शेतातून बाई घराकडे येत बसले वाटे तशेंड्या घेऊन. असं बघा पाच महिन्याचा काळ गेलो होता आमच्या महिला एके दिवशी असणार महाराज तिकून काय बऱ्या बाई शेताकून यायला लागली होती म्हणा सांच्या बरं असेल शेताकून निघाली घराकडे वाटेमध्ये मला वाटतं एवढे एवढे सैन्य महाराजांनी घेतले. महाराज आहेत का आता आता नाहीत महाराज. महाराजाला दोन बऱ्याच दिवसाचा काळ झाला वर्ष दोन वर्ष झाले गेल्यावर सुद्धा देव आपलं काम करतोय फक्त ती भावना आपल्याकडे पाहिजे. सैन्य घेऊन वाटेमध्ये बसलेत महाराज पर्याग बाई टोपलं दोस्क्याचं काय दोस्क्यावर टोपलाय शेताकून घरला यायला लागल्यात काय झाले बाबा. जवळ जाऊन घेतले दर्शन मला एक शेंनी दिली घेऊन लगेच खाणे असे दिले सांगून तशी मी शेंनी खावून टाकली. गेल्यावर आणि मग प्रसाद काय अधिकार असेल आमच्या पर्याग माईचा तिच्यासाठी महाराज यावं वाटामध्ये शेंन्या घेऊन बसावं तिला शेंनी खायला द्यावं. काय केलं असेल त्या माऊलीने जीवनामध्ये काय केले तुम्हाला माहित आहे पोथी ऐकले तुमच्या लक्षात राहते नाही मला माहित नाही. काही केलं नव्हतं फक्त मालकाचा शब्द उल्लंघन केला नव्हता मालकाच्या आज्ञेमध्ये वागत होती आणि त्या आज्ञेत वागलेलं हे फळ आहे. आपण मालकाला आता काय काय म्हणताय ते आता आपण आपलं तपासायचं असतं नाही का किती आज्ञा पाळताय आपण आणि काय तुम्ही म्हणताल आमच्या मालक ते कधी असा विशेष होत आहे काय ते काही ताप देत नव्हतं की काय पण नाही महाराज कधी त्याच्या विरोधात आली नाही ती विचारी आणि त्याचा परिणाम दुःख वाटला असेल काही दिवस त्रास झाला पण त्या त्रासाचा परिणाम सुखामध्ये झालाय. महाराजांनी एक शेंनी दिली आणि पर्याग बाईला सांगितलं पर्याग खावा ही शेंनी तू पुरी करो का आता टाइम झाला नाही लोक श्रोत्यांच्या मनावर सांगा आमचं काय नाही पण तुम्हाला जर कटाळा येत असेल थांबू पन्नास साठ वय राहिलं चटकन जागाला दुःख वाटले मनाला शेंनीचा प्रसाद दिला संदेह आला मनासी. जागरात मध्ये काहीच नाही स्वप्नामध्ये आहे. शेताला गेली शेताकून यायली महाराज वाटत वाटले शेंनी दिले स्वप्नामध्ये शेंनी घेतली शेंनीचा प्रसाद खरा पर्याग बायला जागाला जाग आल्यावर अंतकरण खचलं. तिला वाटत होतं शेंनीचा का प्रसाद दिला शेंनी स्त्रीलिंगी आहे का नाही पुल्लिंग आणि स्त्रीलिंग माहीत आहे का नाही शेंनी स्त्रीलिंगी आहे. तिला वाटलं शेंनीचा प्रसाद ज्या अर्थी मला दिलाय त्या अर्थी आता पोराची आशा नाराज वाटू लागलं पर्याग बाईला. का बरं पोरीला नाराज वाटला असा तिला काय गुण आहे की गोविंद्रपण पहिल्यापासूनच पोरी म्हणले की लोकांना नकोच वाटते नाही का ज्या ठिकाणी आणि मला तर वाटते पोरापेक्षा पोरगी चांगली मायबापाची सेवा कराय काळजी आपली कोण जास्त घेतं सांगा बरं पोरगीच घेते हो हे घेईना हो महाराज सगळे ह्याच्यासाठी करायचं हे काय काय करते आता सांगायला नको महाराज बापू बघा रे दादा नो आता इथं कोणी तरुण नसतात पोची ऐकायला कोण असतं असलं ऐकायला शेंनीचा प्रसाद दिला तर पर्याग बाई नाराज झाली आम्हाला पोरगी होती काय की आता पोरग होईना वाटाले पोरग होऊन काय कराले पोरग सून मिळून कुंभायले दुसरे काय करायचं दुसरं आपल्याला तुमच्या इकडे काय बरं असेल तर बरं असेल आमच्या इकडे प्रत्येक मायबाप म्हातारी म्हातारी आता व्हायला आहे म्हातारण म्हातारी चालाय या म्हाताऱ्यासारखे झाले तरी काठी एक हातात काठी घेतात कळशीने तांब्यानं पाणी आणून पितात बिचारे नाही ते पोरं पाणी देत तुमच्याकडनं असं तर भाग्यवान कशासाठी अशा पोराची करायची सांगितलं ऐका मंडळी मी काल घडलेली गोष्ट सांगतो एक पोरग मास्तर आहे पोरं चांगले दोन तीन पोर आहेत त्याला कोणतीच सून भाकर घालणं गेली बायको मरून गेली त्याची एकटं म्हातारे दोन रोज उपाशीच राहिला आणि एकदा पोतण्यानं परगावला त्याचा पोतण्याच्या पोतण्याने घेऊन गेलं त्याला काय करावं सांगितलं लाख रुपयाचा पगार मास्तर आहे काय करायचं कशासाठी तरी पोरासाठी रडत असेल ही बाई मला पोरग होईना की माय शेंनीचा प्रसाद दिलाय मला पोरगी होत्या काही म्हणून ही बाई नाराज झाली कशाला नाराज होता महाराज पोरगीच बरी होत दादा आणि आता काल मागवल्या काळात तर पोर यायचा असा गोंधळ केला बाईनं
आता काय वाटली बघा की प्रत्येक गावामध्ये गेलं की माणसं म्हणतात कुठं आहे का म्हणालीस काय 200-300 गावागणे 150-100-200 मोकळेच हात कोणी विचारायला सुद्धा तयार. मला एक माणूस म्हणला 2-4 लाख रुपये देतो कुठं आहे का म्हणलं त्या पोरीच्याच बापाला. सगळं मी करून घेतो म्हणला लग्न सगळं सगळं 4 लाख रुपये त्यालाही देतो म्हणला. कुठं भेटते का म्हणाले. मी म्हणलं आता काय नाही तू तिकडं जाय गडचिरोलीकडं इथं नाही आता तुला चान्स असणार ज्या ठिकाणी कोण द्याले महाराज देतात त्याची वागणूक त्याची रीत. असं पारावर येणारं असेल तर माळकरी असेल तर निर्व्यसनी असेल तर कामधंदा करून खाणारा असेल तर नसता रोज रस्त्यावर पडणाऱ्याला आता रस्त्यावरच पडून राहावं लागत त्याने विचारच करून नाही बोलत. अर्थात मुलगीचं होणारे भविष्य महाराजांचे खरे कल्पांत्य असत्य न होणारे मनाचे मनोरे भूमिगत मनामध्ये होत वाटत की मला पोरग होईल पोरग होईल पण नाही. शनीचा प्रसाद ज्या अर्थी मला महाराजांना दिलाय त्या अर्थी आता मला मुख नक्की पोरगीच होणार. संताची पाई तिला विश्वास होता प्रसाद शनीचा मिळा त्या अर्थी पोरगीच. पोराची आशा संपली महाराजाचा तिला वाटू लागलं मला पोरगीच होणार. बोल फुलो रे झडले मनाचे पळाले पाणी तोंडचे गेले 4 मास कष्टाचे शेवटी ललिता जन्मली. झाले होते निराशा झाली पर्यायची नाही म्हणली आता पोरगी होणार म्हणजे होणार महाराजांचं प्रसाद आहे तिला खात्री होती. 9 महिने 9 दिवस पूर्ण झाले पोरगी झाली नाव तिथं ललिताबाई ठेवलं म्हण. कर्मगती तशी मानाले भगवंताच्या मनात येते कोणाचे हे चाले ना कल्पांती जाणा सर्वथा. आले देवाजीच्या मनात तेथे कोणाचे लय मोठ्या मोठ्याला रानोबाळ लावतय आपलं काही खरं. पांडवाच्या घरी थांबला पण 12 वर्ष वनवासामध्ये फिरवलं 1 वर्ष अज्ञातवासात राहावं लागलं. त्याचा घरी होता ते तर ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुणार द्वारकेचा राणा त्याच्या घरी पण त्याची रा कशी राणो रान वाट लावली की लय 12 वर्ष. मग आपण कोण लागतं त्याचे आपण नाहीत लागून हिशोबाने राहायचं नाही तर आपल्याला कुठं फिरवलं काही सांगता येणार नाही. सज्जन असू द्या माय बाप आमच्या पर्याग बाईला पोरगी झाली. परिपोटी नसे पुत्र संतान देणे प्रयाग बाई उद्विग्न पुत्राविन सुद्धा सदन बोलती शास्त्र पंडित. मजा येणे महाराज याच्यामध्ये कुणे पोर म्हणणाऱ्या माय बापाची आठवण ठेवा. काय पोरासाठी करतात माय बाप गडी व्हायच्या. पोरग नसेल तर त्या घराला मजाच नाही म्हणले महाराज शून्य सदन म्हणाले ते. आणि खरे महाराज कसलं कराय ना रोज का मारणार राहावं नाही का या ठिकाणी अवघड आहे. लोक मी एका ठिकाणी ऐकलं बघा सगळे ना असं हौसनं माती केलेली नव आणि पोरानं पायानं माती ढकलेली नव म्हणले एका माणसानं मला. बापो म्हणलं एवढं चांगलं असते का म्हणत पोरग पायानं माती ढकलत त्याची बरोबरी येई ना म्हणली काही कमाल आहे. म्हणून सज्जन जेवढा आठास पोरांच्यासाठी माय बाप करतात तेवढाच आठास पोराने सुद्धा आपल्या मायबापासाठी करावं. आम्हाला बरं वाटायले असं सांगितलं की पोराईने आम्हाला सांभाळावं पोराईने पोसावं आम्हाला वाटाले बरं काय. पण आम्ही मात्र तसं केलं नाही आमच्या मायबापाला आम्ही सांभाळावं आमच्या बापाला सांभाळावं माईला दुःख देऊ नये असं आम्ही नाही केलं. मग आम्ही केल्यावर का आमचा बाप आम्हाला सांभाळेल काय. हे हातानं करायचं नि हातानं भरायचं असते सज्जन. तुम्ही ऐकलंय बक्कल महाराजांच्या लोकातून ती घंटी बांधलेलं ऐकलं का नाही. त्यातलं कुठं ध्यानात राहते आपल्या राहते ना. मग ती घंटी आपल्या नशिबाला येऊ वाटत नसल तर ज्याला ज्याला माय बाप असतील त्याची त्याची सेवा आपण घडल तर करा महाराज आपल्या लेकरासारखं. म्हणून देव नक्कीच तुम्हालाही सांभाळेल तुमच्या लेकराला बुद्धी चांगली देईल आपली बी वाळवण व्हायची नाही. शरीर जैसे प्राणाविन पंचबाण तारुण्याविन ज्ञान व्यर्थ दैविन तेथे शांती वाचून वैराग्य. म्हणा काही तिला कर्णी विन व्यर्थ ज्ञान पंडिता वाचून सभासदन की संपत्ती जेवी धर्माविन दीपे विन मंदिर देवी. प्रयाग बाईचा जीव चर पडे रात्रंदिवस बाई तर पडे संशयाचे पडती कोणे बांधिले गाठोडे निराशेनी. महाराजांना 2 वयामध्ये दिले वेळाभावी आपण पुढे निघालो सज्जन. एखाद्या वस्तूमुळे एखाद्या वैभवाला अशा प्रकारची शोभा असते.
पर्यांबाईला वाटू लागले एवढी मोठी श्रीमंती आहे, एवढा मोठा वाडा, एवढी मोठी आमची जायदाद आहे, आणि या घराला या जायदादीला जर एखादा मालक नसेल, एखादं पोर आमच्या पोटी होत नसाल, तर काय करावं आम्ही या संपत्तीला या धनाला? आम्हाला म्हातारपणाला कोण अशा प्रकारचा आमचा आधार आहे असं तिला दुःख वाटू लागले, अवघड वाटू लागले. पण काय होते ऐका, लोटला काल 2 वर्षाचा नेम चुकेना विटाळाचा, विट येतसे प्रपंचाचा महाराजाचा निज ध्यास. महाराजांचा ध्यास लागलाय पर्याग बैला. होते का नाही मला विठाळ तर चालूच आहे ज्या ठिकाणी. प्रपंचाबद्दल मनामध्ये उद्विग्नता निर्माण झाली, नको आता हा संसार. काय नाही या संसारामध्ये असणार, एखादं मूल आम्हाला देवानी देऊ नये असणार असं वाटायला लागले तिला. दुःख वाटायला लागले पोरांची अशा, पोरग व्हावं, पोरग व्हावं, पोरग व्हावं. होते काय की बघू का झालं. एके दिवसी मध्यरात्रीसी पडले स्वप्न प्रयाग बाईसी, संग घेऊन भाऊजईसी गीताबाई नामा विधान. स्वप्नामध्ये सगळी आद्यामध्ये 2-3 भाऱ्या स्वप्नात आमच्या पर्याग बाईला. आता महाराज कुठेही साक्षात भेटायला, स्वप्नामध्येच भेटायला लागले. गीताबाई नावाची एक असणारी मला वाटते भाऊजाई तिची आहे, आणि तिला असणार पर्याग बाईनं सोबत घेतलंय, आणि कुठेतरी दोघी असणार अण्णा भाऊजाई नाही का ज्या ठिकाणी, आणि निघाल्यात कुठं बाबा. जात असता दोघी वाटेनी एका भयंकर डोंगरातून, बर बोरीचे झाड लागेल काढून गेले लक्ष गीताबाईचे. महाराजा दोघी जणी गीताबाई आणि पर्याग बाई स्वप्नामध्ये हे बरं काही सर, कुठंतरी असणारी दोघे एका डोंगरातून निघाल्यात म्हणे स्वप्नामध्ये. जाता जाता डोंगरात जात असताना एक मोठं असणारं बोरीचं झाड लागले म्हणे, पिकलेले बोरे उडाले मोठे झाडाखाली, बोरं गळालेले मोठं बोरीचं झाड, बोरं पिकलेले. आणि ते गीताबाईनं बघितलं म्हणे त्या बोऱ्याकडे स्वप्नामध्ये, हा बोरे लागली आतो नात प्रयागबाई सांगत, आपण दोघीही खाऊत दिला नकार बाईनी. गीताबाई म्हणायली म्हणा पर्याग बाईला, पर्याग काय अग बघ ना किती बोर पिकले तेवढाले मोठे पिवळे जरत बोर म्हणले, खाऊ म्हणे आपण बोर दोघी बी. त्यावेळेस पर्याग बाईनं सांगितलं म्हणा, बाई मी बोरा खाईना, तुम्हाला खायची असेल तर खा मला बोर ना ग. पर्यागबाई म्हणाली, प्रयागबाई पुढे चालत गीताबाई बोरे वेचित फोडून पाहून फेकून देत बोरे आहेत सारे किडके. मंडळी स्वप्नातला दृष्टांत आहे. पर्यागबाई म्हणली मला बोर न ग म्हटली, पर्यागबाई पुढे चालायला लागली. त्या गीताबाईनं असणार ते बोर घेऊ लागली, फोडून बघतीचं काय सगळेच बोर किडकी असणार, एकही बोर चांगलं नाही असं स्वप्नामध्ये आमच्या बुवाचा दृष्टांत. मार्ग कर्मी जाती चालत दिसले महाराज वाटेत, तोंड झाकून बसले तसुभ्र एक धोतर पांगरोनी. एक धोतर पांगरोनी पर्यागबाई पुढे चालल्यात वाटत डोंगरात, वाटेवर महाराज बसलेले आणि पांढर शिकवट अशा प्रकारचं धोतर अंगावर झाकून बसलेत महाराज असणार. पर्यागबाईला दिसालेच असं सगळं स्वप्नामध्ये. काय झाले दादा, डोपरावर लंगोटी दिसली योगी म्हणून खात्री पटली, बाई चालून जवळ गेली हात काढला धोत्रातून बाहेर. मंडळी स्वप्न आहे बरं काही, पर्यागबाई स्वप्नामध्ये चालल्यात महाराज बसलेले दिसलेत. महाराजांना आपली लंगोटी डोसक्यावर घेतलेली स्वप्नामध्ये पर्यागबाईला दिसली, लंगोटीवरून ओळखलं पर्यागबाईनं हे महाराजच होते म्हणून. महाराजांचं दर्शन घ्यायला गेली या, महाराजांनी हळू ते धोतर झाकलेलं होतं, धोतरातून हात अशा प्रकारचा काढला आणि काय दिलं बाबा, डाव्या हाताने एक उंबर देता देता ठेवले भूमीवर, सांगती बाई सी योगीवर सत्वर खावे तुम्ही फळासी. महाराजांनी असा हात काढला म्हणे त्या हातामध्ये उंबर अशा प्रकारचा होता, उंबर असणारा भुईवर ठेवला आणि सांगितलं पर्यागबाईला, पर्याग हे उंबर अशा प्रकारचं तूच खाऊ टाक बाई, कुणाला देऊ नको असं स्वप्नामध्ये. किती भाऱ्या स्वप्न पडू हे, 2-4 भाऱ्या झालं वाटलं लिंग असणार. आमचं म्हणणं किती दिवस झालं पोती वाचायला, मी खाले पटकन जागी पण झाले, खरेच मी गरोदर राहिले तशा वाऱ्या केल्या चालू. हे 2-4 वारे पडले स्वप्न आहे. कुंभार दिलं खालं तिनं वारे सुरू केलं, मला एक मानायचं होत. बरे दिवस झाले आता 10-5 वर्षापासून हा कार्यक्रम सुरू झालाय पोतींचा महाराजांच्या सेवेचा. आमचं म्हणणं एखादी भारी हो बुवा स्वप्नामध्ये आमच्या नाही येत आपल्या आपल्या पाठीमागं खूप अपेक्षा अशा प्रकारच्या असतील.
किंवा आपण करणारी भक्ती त्याला रुजत नसेल, आवडत नसेल, स्वप्नात येईना ते काय झालंय आमच्या स्वप्नामध्ये. मग आता रात्री स्वप्नामध्ये दोन चार भूतच आली बाबा, झोपच येई लागली, भूतची उडाली असणारी. आम्हाला काहीतरी वेगळे 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 स्वप्न पडतात, मिळली माणसं स्वप्नात येतात, भूत येतात, सर्प येतात, जनावर काय काय वेगळं. कधीतरी एवढं झालंय देवाचं स्वप्न आणि पडलं नाही महाराजांनी, का बरं नाही पडत? खऱ्या भावनेनं आम्ही त्याचं चिंतन करत नाही, तर आमचं अंतकरण त्याच्याकडे नसतं आणि म्हणून तू आमच्या अंतकरणामध्ये कधी येत नाही. पर्यागबाईचं अंतकरण त्याच्याकडे होतं दादा, स्वप्नामध्येच असणार. उंबार दिलं, उंबार खालं, काय झालं? पतीची संमती मिळाली असे वातावरण आनंदाचे दिसे, परी एक शंका मनी वसे, फळ कसे दिले रागे रागे. असू द्या महाराज, आता संसारामध्ये मी काही अडचण उरली नव्हती, एवढं यंकटराव पिसारी होत, पण आता मात्र चांगलं वागू लागलो होतं महाराज. कधी भांडण नाही, कधी वाकडा शब्द नाही, शिवी नाही, काय नाही, काय नाही. घरची परिस्थिती चांगली आहे, सगळं वातावरण चांगलं आहे, पण तिला एक वाटू लागलं, महाराजांनी राग राग मला हा का प्रसाद दिला असं. काय करतील राग राग देईन आता? दिलं होतं ना एकदा माग आंबा, त्याची विल्हेवाट कशी लावली माहित आहे? म्हणले होते पयानुवारी, कुठं ऐकलं नाही ना, माझा एकदा दोन ऐकलं, राग राग करणार तर माणूस काय करेल या ठिकाणी? बाई म्हणू लागले मला बोलले नाहीत, हातात असा काढून प्रसाद दिला की मी राग राग भुईवर ठेवला, माझ्या हातावर दिला नाही. का बरं महाराजांनी असं राग राग? सत्ता होती तिची, हात गाजवत होती महाराजावर, कारण इमानदारीची भक्ती होती. ज्याची देवाकडे इमानदारीची भक्ती असेल काय, देवाला बोला हक्क चलतो महाराज, अरे तुझ्यासाठी सगळं राण घेतलंय आणि तू असं म्हणतोय म्हणून ज्या ठिकाणी असणार आहे. म्हणून पर्यागबाई म्हणाले मला राग राग का बरं प्रसाद दिला सर? देता देता ठेविले भुईवर याची शंका वाटे थोडी फार, इकडे पवित्र फळ उंबरा नावर आनंद. तिला वाटू लागलं का एवढं चांगलं उंबर आहे, भुईवर का ठेवलं असेल, राग राग का दिला असेल? वाटायला एका बाजून आपण उंबर चांगला आहे, पवित्र फळ आहे, मला दिलंय चांगलं फळ, त्याचाही आनंद वाटू लागला. एका बाजूनं दुःख वाटू लागले, एका बाजूनं आनंद वाटू लागला. असू द्या मुली, जे नशिबात होईल ते होईल. पर्यागबाई असणाऱ्या महाराजांचं चिंतन करत दिवस घालू लागले. मुद्दा मडाव्या हाताने काढी ती धोत्रातून, देही देती लपवून जणू का शुक्रची उंबर. असू द्या सज्जनो, पर्यागबाई विचार करते झाकू नये, ती बी डाव्या हाताने आहे, हळूच काढून मला असणारे ज्या ठिकाणी दिले, काही त्यांच्या मनात असेल तर असेल, महाराजांच्या थोडस भावनेला तिने असणारे ज्या ठिकाणी ओळखलं नाही आणि थोडं मनामध्ये चिंता करू लागली आहे. पण देवाचा प्रसाद आहे, चांगलं उंबर आहे, चांगलं फळ आहे, निश्चितच भगवान माझं कल्याण करेल असं वाटू लागले. सांगती सत्वर खावे म्हणून कारण पाहू नये कोणी, मी देखील जन्मचक्षुनी फोडोनी उंबर. आता बघा सज्जनो, आता उंबर आहे, खा म्हणले कुणाला देऊ नको, आता खावं किती बाई ना. पण बायाला इच्छित असतात महाराज, आता सांगायला येईल नाही, खा म्हणले खाऊन टाकायचं असतं. एका बाईनं खायला प्रसाद दिला होता एका बाईने, तुम्हाला माहित आहे नाही का? बाईनं प्रसाद घेतला पण खाला नाही, दुसऱ्या 10-5 बाया तिच्या घरी आल्या आणि 10-5 बायाला तिने सांगितला तो प्रसाद. तुम्हाला माहीत, लक्षात आलं का? हे सरस्वती नावाची एक बाई होती आणि नाथमचिंद्राने तिला प्रसाद दिला होता, तुम्हाला माहीत असेल नाही का? राग दिली नव्हती का भास्मा? ती म्हणले होते महाराज मला पोरग होईना ओ लेकर होईना मला काहीतरी प्रसाद. महाराज म्हणले हे बघ, हे घे प्रसाद, पतय तुला पोरग, खावं की मग बाईने? नाही खालं दादा. दुसऱ्या बाईला म्हणाय लागली, काग सुखूबाई काय माय, आणि मला असं असं एक कानफाड्या जोगी आलता आपल्या गावामध्ये, गोसाई नाही का जोगीच म्हणतात त्याला कानफाडे लोक, आणि त्यानं मला असं असं त्यानं म्हटलं मी मोल नाही म्हणून, तर त्याने मला हे प्रसाद दिला आहे, राग दिली आहे खायला, खरंच होईल का गं मला पोरग लेकरू होईल? ती बाई तर लैशानी असती संग बसलेली, ती म्हणते काय येडी आस तू, काय बोळी आस, अगं ते पा कानफाडे काही चांगले असतात की काय? असं काहीतरी देतात त्याच्याकडे जादू तोंडा असतंय, असं काही देतात खायला, आपण ते खाल्लं की काय होतंय? कुत्री म्हणतात, तिथं कुत्री विषय आला नवनाथामध्ये, कुत्री करतात दिवसभर संघ फिरवतात संध्याकाळी आणि मंत्राने सुंदर बाई तयार करतात असं वगैरे वगैरे, आणि त्याच्या कोण्या प्रसादावर विश्वास ठेवणे, त्या बाईनं तेवढा चांगला प्रसाद कुठं टाकला हो?
उखंड्यामध्ये फेकून दिलं महाराज. मला सांगायचं ना तू इतिहास कोण जन्माला आलं काय देव जन्माला आला ते सांगायचं ना गोरक्षनाथ. तसंच असणार आता ह्या बायाला हिची तर महाराज बऱ्याच बाईनं खांबल्यावर खाऊक नाही पण ती उकीच्या उगच उंबर फोडली तिने. उंबरामध्ये असते बरं काहीतरी किडी वगैरे असतात तिने तसंच खायला पाहिजे होता पण तिने फोडला काय झालं. फळ रागाने दिले न सोनी भूमा त्याच्या उदरी ठेवोनी जी पवित्र सकला होनी जननी सृष्टीची. उंबर असणार जननी सृष्टीची म्हटले ज्या पृथ्वीवर ठेवले महाराज आणि पवित्र अशा प्रकारचं उंबर होत सगळ्या फळामध्ये पवित्र अशा औदुंबराचं झाड आपण म्हणतोय. दत्तात्रय तिथंच थांबतात त्या औदुंबराच्या ठिकाणी असणार. फार मोठं चांगलं झाड आहे ते औदुंबर उंबराचं झाड आणि असं पवित्र उंबर पवित्र अशा पृथ्वीवर असणार ठेवून मला प्रसाद दिला होता महाराजांनी पण तिचा विश्वास वाटला नाही तिनं ते उंबर फोडले. आपल्याकडे सुद्धा मन असते बघा अरे खूप राहूद्या उंबर फोडू नका म्हणतात नाही काय यायला मग उंबर फोडू द्यायचा आणि उंबर फोडायचा उंबर फोडला की किडे निघतात किडी निघाल्यावर खाऊ वाटत. आम्ही लहानपणी उंबर खायचे बाबा हो ग गटागट गिळायचे मध्ये किती किडे किन मध्ये काय किन काय काय असू द्या त्या बाईन उंबर फोडलाय काय झालंय. ब्रह्म विष्णू महेश तिघांची कर्मे विशेष न ठेविता काही शेष करी कार्य सर्वाची. ब्रह्म विष्णू महेश अशा प्रकारचे या उंबराच्या झाडाला मानतात. तुम्हाला माहित तीन शिरेस आहात असा भगवान परमात्मा असणारा दत्तात्रय त्या उंबराच्या ठिकाणी त्याचं वास्तव्य आहे महाराज. त्याला औदुंबराचं झाड म्हणताय ज्या ठिकाणी तुम्ही आताही जा गाणगापूरला नाही का गुरु उंबराच्या ठिकाणी उंबराची पूजा आहे सज्जन. असं पवित्र या उंबराचं फळ असणार पण बाईनं फोडलं काय झालं बोला. पहाती तत्वातून आद्य प्रथवीचा मान उत्पत्ती लय पालन तया तटवा पासोनी. तत्वापासून त्या उंबरापासून त्या उंबरा औदुंबरापासून असणार तीन देवाच्या प्रकारचे आहे सज्जन. एक पालन करतं एक संहार करतं एक उत्पन्न करतं महाराज या ठिकाणी. ब्रह्मदेवाचं काम आहे उत्पन्न करणं नाही भगवंताचं काम आहे सांभाळ करणं. भगवान शंकराचं काम आहे बिघड की त्याचा संहार करणे. असू दे असं तिथून तयार होतं असं ते औदुंबर आणि अशा पवित्र उंबर त्या बाईनं फोडला काय झालं. प्रथवी हा दार अवघ्यास वायू आकाशा पते जास साजे नाम वसुंधरा ते सतीचे तत्वची अनुपम्य. पृथ्वीचं काय वर्णन करावं या पृथ्वीचा आधार सर्वांना आहे सज्जनो. आणि अशा त्या पृथ्वीतून उगवलेलं हे उंबराचं झाड आणि ते पवित्र असं उंबर त्या पृथ्वीवर ठेवलेलं प्रसाद आहे पृथ्वीवर ठेवलेलं. पृथ्वी फार मोठी चांगली जी आहे बिचारी हिच्यामुळेच आपण सारी जगतोय सज्जन होई सगळ्यांचा आधार आहे. आता फोडल्यावर हे सगळं तिच्या लक्षात यायला लागले. फोडून आता काय होते आता फोडले ना तर पुन्हा असला विचार करायला बिचारी. म्हणून आपल्याकडे प्रमाण आहे पाणी आधी वळण कठा वळण कोणी म्हणा की आणि जाण्याआधी जतन असतं. ही तर फोडण्याच्या अगोदर हा विचार करायला पाहिजे होता. फोडल्यावर विचार करायला काय झालं. ब्रह्म विष्णू महेश्वर त्रयमूर्ती अवतार दत्त महाराज दिगंबर उंबर फळ देती. फळ देती असणार तीन देवाचा अवतार आहे सज्जनो. तुम्ही वाचा ना गुरुचरित्र लय ओढ आहे महाराज. गुरुचरित्रामध्ये सुंदर असा विषय आला या उंबराचा असणार वाचा कधी अतिसुंदर अशा प्रकारचा आहे. आणि असं ते पवित्र अशा प्रकारचा प्रसाद मला महाराजांनी दिलाय. मला म्हणले होते फोडू नको म्हणून पण बाईनं फोडलाय काय झाले. गेली शंका निरसोनी आनंद समाय न गगनी भाव श्रद्धा बळावणी भासे देवयी पोटी. असू द्या महाराजांच्या बोलावर विश्वास आहे प्रसाद घेतलाय खाल्लाय मनामध्ये आनंद अशा प्रकारचा आहे. चांगला प्रसाद मला महाराजांनी दिलाय. एकच भावना होती मनामध्ये की पोर व्हावं नाही का काय नाही दुसरी अशा तिला मला एक मूल व्हावं मला एखादं पोर व्हावं. भावना प्रबळ झाली आणि महाराजांच्यावर विश्वास ठेवलाय बघूया काय होणार. उवारी 15 दिवसाची शुद्ध वध्य एकादशीची राही कधी सोबत पतीची पतीने रोटाची बोली केली. ऐका महाराज सुंदर अशा प्रकारचा गर्भकोठामध्ये 15 दिवसाला वारी चालू आहे. मला वाटतं एकटी नाही वारी करणार गेली आता आता दोघं जण वारी करू लागली नवरा बायको. पहिले एकटी जाऊ लागली तर शिवा देत होता
आता दोघही वारी मालक वागणूक कोडा असतो महाराज, थोडासा त्रास सहन करावा लागतो. पण एकदा तुम्ही त्याच्या नजरेत आलात ना, एकदा ते तुमच्या हातात आला ना दादा, तुम्ही त्याच्या मनासारखं राहिलात ना दादा, तो नक्की तुमच्या मनासारखं राहतोय. थोडंसं थोडंसं सहन करावं लागतंय. आता व्यंकटराव पडला वारीला चला म्हणायची गरज पडना गेली. एकादशी आली की बायकोला म्हणायचा का झालं का नाही, चल ना आपल्याला पेंडला जायचं महाराजांच्या पाया पडाय. दोघे यायचे एके दिवशी असंच पेंडला आले आणि दर्शन घेतलं आणि तिथंच रोड बोलला म्हणजे भंडारा बोलला महाराजाला व्यंकटराव पाटलानं. काय बोला बाबा, पुढे 10व्या महिन्यासी पुत्र रत्न आले जन्मासी, झाला आनंद पती देवासी, ठेविले नावासी निवृत्ती. महाराज एक महिन्याचा काळ गेला, 9 महिने भरले सज्जन हो. सुंदर अशा एका बाळाला जन्म पर्यागबाईनं दिला. महाराजांचा प्रसाद असल्यामुळे महाराजांचं नाव वाढवावं या भावनेनं त्याचं नाव निवृत्ती ठेवलं. तो आताही आहे विचार असं तुम्ही बघितलं असं निवृत्ती पाटला, आताही आहे ते विचार निवृत्ती पाटील असणार, नाव निवृत्ती असणार ठेवले. आता हयात गोटाई आपल्या डोळ्यासमोर आहे हे चित्र. महाराज गेल्यावर 2-4 वर्षाला हे घडले असणं. जर समजा आपणही पर्यागबाईसारखं जर अंतकरण केलं ठेवलं महाराजाकडं, आजही आपल्या मनातल्या शंका आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण होत्या की नाही सांगा बरं. पण देवा माझी इच्छा पूर्ण व्हावं म्हणून भाव नाही करायचा, तशी भक्ती नाही करायची. देवाची भक्ती केलेली आपल्या अंतकरणाला सुद्धा मनाला सुद्धा कळू नये असं प्रेम ठेवा त्या महाराजावर. आजही आपल्या मनातल्या इच्छा तो पूर्ण करतो सज्जनो. पोरग झालं पाहिलं निवृत्ती महाराज धन्वंतरी भक्तांचा भव रोग दूर करी, जे जळती वनव्या भीतरीत या वर्षा वक्रपेचा. जळती वनव्यांतरी ते वर्षाव सज्जनो, जलांचा पाण्याचा धन्वंतरी आहेत महाराज. कसलाही रोग होऊ द्या तुम्हाला, सगळ्या रोगातून मुक्त करणारे साधू आहेत महाराज, आमची निवृत्ती महाराज आहेत. आता त्याला श्रद्धा भाव लागतो महाराज, भाव बळे आकडे येरावे नाही महाराज ये देव काय बाजारचा भाजीपाला आहे का. उभं एकादशी आहे म्हणे पारावर पोती लावली आहे, लोक गळे काढून वाजाय जावत म्हणले कर म्हणून घंटाभर होती आहे. नाही हाताला लागणार सज्जनो, भाव ठेव. देवा कारणे भाव तस्मात न लगे द्यावे फारसे, झाले एक चित्त तरी भूत एवढ्यासाठी नका करू आता हात गा. देवाला भाव लागतो बाकी काही लागत नाही. ऐकणे वर्म ते एक आहे दृढ धरावा भाव. ऐकणे जाणे व शाणे व लागो निधी तो ठाव. विलय शाणाव मला लय कळते, अजिबात मनात आणायचं नाही महाराज. तुझ्या सेठच्या 1000 पटीने कळते तिकडे गेलेले भाव. आयसे जेने मी राहिले ते आत्मसुख पावले, जे आचार भंगले पावले दुखांती. आचार भंगले ते पावले दुखांती, जे दृढ भाव धरून राहिले श्रद्ध ते तरले दादा नाही का त्या ठिकाणी. आणि जे आचारात घसरले ना, इथं महत्वाचा पॉइंट एकच आहे, आचार संपन्न जीवना तो किती भक्ती करायला किती देवदेव करायला ये नाही बाबा बघायचं. तो किती आचार जीवन जगतोय, चांगलं जीवन नीतीनं जीवन धर्मानं जीवन नाही का, किती सचेलपणा त्याच्या अंगी आहे. नसता दंबे करू भक्ती सोंग जाऊ जना अंतरी भावना. अवघड आहे परमार्थ, इतका सोपा नाही. लोक तर मावत नव्हते मग लई सोपा असल्यावर भक्ती ते कठीण सुळावरली आहे ना. एखादं इथं आता पोतीला थोडा लेट झाला, 12 माणसं झोपलेत बोला. मी अखंड ज्याचे हृदय त्या वेगळा कोठे नाही, मग रात्र दिवस पाही चिंता वाही तयाची. अरे ज्यानं मला ध्यान केलं जाती मध्ये त्याची भूतावडी न विसंबे घडी, त्या जे माझं ध्यान करतात मी त्याचं ध्यान करतो म्हणायला लागले देव, त्याला कधीच विसरत नाही. आणि तुम्ही बघा पुरावे असणारे, ज्यानं त्याचं ध्यान केलं त्या तू त्याचं ध्यान करतो महाराज. बघा आमच्या द्रुपदबाईकडे या इकडे जर असणार
अरे म्हणले आता तुझ्याशिवाय दादा कोणी नाही, मला आलं का नाही दादा खाते सर शिवडी घालोनिया स्तंभ फोडी आईसी कृपावंत कोण माझ्या मिठाई वाचून हाक मारल्या बरोबर आहे का नाही. तुम्ही ऐकलं ना रामायण कधी इथं युद्धकांडामध्ये 21वा अध्याय आलाय आमच्या त्या गजेंद्राचा महाराज. नुसतं एकच फूल फेकलं हे का नाही, फुल पुष्प तोय हे का नाही, काही लागत नाही त्याला, फुलंच फेकलं आलं का नाही बघा ते. मग ते जर आपले आकेसरस यावं असं वाटत असेल जरा चांगली भक्ती करूया. याची देही मज ओळखावे ते त्याची आपण उद्धरावे आणि ते त्याची जोडावे नरक यातनेसी. याद देही ओळखी करात माराम नाही का, या जन्मामध्ये देव बी मिळवता येत आणि या जन्मामध्ये नरकाला जाता येते. हे जंक्शन स्टेशन आहे, कुठेही बसा मग नरकाच्या गाडीत बसा की स्वर्गाच्या वैकुंठाच्या गाडीत बसा मारा, दोन्ही कडी आहेत वाटायचं. हे शरीर जर आपण चांगलं वापरलं का नाही व्यवस्थित माणूस म्हणून याचा वापर चांगला केला तर देव मिळवता येते. आणि या शरीरानं जर याची नापरवाई केली या शरीराची तर लोक म्हणते नापरवाई चांगलं कसं, माणसाचंच खाणं माणसानं खाणं, माणसाचंच पेलं माणसानं पेलं. माणसाची रीत माणुसकीला सांभाळून धर्माला सांभाळून ते शास्त्र वेद पुराण हे जे आहे याला सांभाळून चालला नीतीला सांभाळून तर जाता येते स्वर्गाला, देव मिळवता येतो. आणि माणूस म्हणून या जगामध्ये आलाय आणि लोकांचंच खायला लागलाय, लोक प्यायचं दुसऱ्याचंच प्यायला लागलाय, ते आपलं पी आहे की काय ते, हे काय आपलं खाद्य आहे की काय ते, हे दुसऱ्याचं खाद्य आहे. वाघ सिंह कोले लांडगी ह्या लोकांचं खाणं, कुत्री मांजरी यांचं खाणं आहे की लोकांचं खायचं नाही. आपण आपल्यासाठी खूप काही त्यानं केलंय आपल्याला खायला, आपल्यासाठी सुंदर पेय केलंय त्यानं, दूध आहे की नाही आपल्याला प्यायला, लोक दूध पेत नाहीत नाही तसलं म्हणे जाऊन इथे एका दिवशी दिवशी. म्हणजे आपण माणसाची रीत सोडून बाजूला गेले की नरकाला जावं लागतंय आणि माणूस म्हणून आला तर माणसांच्या रीतीमध्ये जर आपण राहिलं तर देव मिळवता येतो. सज्जनो म्हणून महाराज म्हणले बाबा तू माणूस म्हणून आला थोडं माणसासारखं राह. जे देही माते भजती ते उत्तम देह पावती, सद्भक्ता येई प्रचिती संदेह नसे तिळ भरी. शरीर उत्तम चांगले ऐका नाही, शरीरे साध्य होय केले शरीरे साधिले परब्रह्म. हे शरीर फार मोठं चांगलं आहे, देव मिळवता येतो या शरीरानं महाराज. आणि बऱ्याच लोकांनी ते केलं दादा, देव मिळवला का नाही या शरीराने. म्हणून याच देहामध्ये देव मिळवता येतो सज्जनो, पुन्हा पुन्हा असा चान्स लागत नाही या शरीराचा, बाकीचे शरीर मिळतील पण हे शरीर पुन्हा नाही महाराज मिळणार. आता मागूता येईल फिरा हे तो नघडे या नगरा तुकया बंधू म्हणे भावधरा ओळखी नाही तर जाला घोरागा. महाराज म्हणले जरी या मनुष्य जन्माची ओळख ओळखीला नाही शरीराला मनुष्य जन्माला तर जाला घोर आघोर म्हणजे नरकाला जाशील. समजून घे जन्म किती चांगला आहे ते महाराज, लई चांगलं शरीर माणसाचं शरीर लई चांगलं साजे नाही तर दुसरे काय कुत्रे मांजरे. महाराज म्हणले या जन्मात येऊन जर तू ओळखी केला नाहीस तर खंती ते न करा. कोणे गाढव अरे महाराज गाढव हे नाल्या आहे की ना नाल्या काढलेल्या, या नालीतला जर जन्म भगवान परमात्म्यानं पुन्हा जर दिला तर काय वाट होईल आपली सांगा बरं. म्हणून चांगला जन्म मिळाला याच वाट थोडं करू नका. कुंडली गवर्दे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. योगीराज निवृत्तीनाथ महाराज की जय.